मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अखेर जिल्हा परिषदेच्या 81 शाळा बंद करणार आणि तशा प्रकारचा आदेश हा जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडून निघालेला आहे. एका जिल्हा परिषद मार्फत जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 81 शाळा बंद होत असतील, तर राज्यामध्ये जर सर्व जिल्हा परिषदमध्ये अशी स्थिती निर्माण झाली तर किती मोठ्या प्रमाणामध्ये शाळा ह्या बंद होतील. आणि यामुळे अगोदरच जे चिंतेमध्ये भावी शिक्षक बसलेले आहेत त्यांच्या जागा साहजिकच कमी होतील. आदेश निघालेला आहे, शाळेचा UDIS क्रमांक सुद्धा गोठवणार आहे, संच मान्यता ही नव्याने. तर यवतमाळ जिल्हा परिषद मधली ही घटना आहे आणि आजचीच बातमी आहे. बघा, तालुकानिहाय बंद होणाऱ्या शाळा भाटणजी 8, राळेगाव 7, महागाव 9, पुसद 4, यवतमाळ 11, दिग्रस 2, नेर 2, बाबुळगाव 11, आर्णी 5, गंडरकोडा 6, आमोर गाव 5, दारवा 7, झरी 3, वणी 1 अशा 81 शाळा आहेत. कमी पटसंख्येच्या शाळा शासनाला आर्थिक तरतुदीसाठी जड झाल्या आहेत, त्यामुळे त्या बंद करण्याच्या हालचाली गेल्या 3 वर्षापासून सुरू होत्या. अखेर जिल्ह्यातील 81 शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून त्याबाबत गुरुवारी संबंधित पंचायत समित्यांना आदेशही बजावण्यात आले आहेत. मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्वक शिक्षण उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. गुणवत्तापूर्वक शिक्षकांची शाळेची पटसंख्या पुरेशी असणे आवश्यक आहे आणि या तरतुदीचा आधार घेत शिक्षण विभागाने जिल्ह्यातील कमी पटसंख्या 81 शाळा बंद करण्याचा आदेश काढला आहे. यात 50 प्राथमिक तर 31 उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे. कोणत्या शाळा बंद होणार आणि येथील विद्यार्थ्यांचे कोणत्या शाळेत समायोजन केले जाणार याबाबतची यादी शिक्षणाधिकारी डॉक्टर सुनील पाटेकर यांनी जाहीर केली आहे. बंद होणाऱ्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 1 किलोमीटरच्या आतील दुसऱ्या शाळेत तर उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 3 किलोमीटरच्या आतील दुसऱ्या शाळेत समायोजन केलं जाईल, समावून घेतलं जाईल. विद्यार्थ्यांचे समायोजन करताना शिक्षकांच्या बदल्या होणार आहे, मात्र जिल्हा परिषद शाळेतून जिल्हा परिषद शाळेतच समायोजन झाल्यास विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही त्या शाळेत जाणार आहेत. मात्र एखाद्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन परिसरातील अन्य व्यवस्थापनाच्या किंवा अनुदानित शाळेत समायोजन झाल्यास शिक्षकांच्या समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार आहेत. तर अशा प्रकारचा आदेश हा निघालेला आहे जिल्हा परिषद यवतमाळ यांचा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून खास आपल्या सर्वांच्या माहिती करता आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचवतो. धन्यवाद.